ठाण्यात आज मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 4000 महिलांनी यात सहभाग घेतला. या मॅरेथॉनची सुरुवात सिनेकलाकार मिलिंद सोमण यांच्या हस्ते करण्यात आली, तर सोनाली कुलकर्णी हिनं उपस्थिती देऊन धावपटूंचा उत्साह वाढवला. तर ठाण्यातील काल्लेर दोस्ती मैदानातून ही मॅरेथॉन सुरू झाली आणि याच ठिकाणी या मॅरेथॉनचा शेवट देखील झाला. 21 किलोमीटर बरोबर 10, 5 आणि 3 किलोमीटर अशा 4 गटात ही मॅरेथॉन होती. 21 किलोमीटर मध्ये उरणच्या सुप्रिया पाटील हिनं बाजी मारली आहे. तर आत्ताच्या फास्ट फूडच्या जमान्यात महिलांनी हेल्थ कॉन्शियस होणं गरजेचं आहे. त्यांनी तिने आपल्या शरीराकडे पाहणं, व्यायाम करणं, योगा करणं, काही तास चालणं, धावणं देखील गरजेचं आहे हा संदेश देण्याच्या उद्देशाने ठाण्यातील काही सामाजिक संस्थांनी पुढे येत या महिला मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. कुठेही मनाच्या कुठलंही कुटुंब, कुठलाही समाज ह्या महिलांशिवाय घडत नसतो. आणि महिला जर सक्षम असेल, फिट असेल फिजिकली, की त्या संपूर्ण कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला फिट ठेवू शकते. जितकं मानसिक पद्धतीने फिट होणं गरजेचं आहे, तितकंच फिजिकली सुद्धा, आणि हे दोन्ही कनेक्टेड आहेत. सो तुम्ही मानसिक तयारी केली तर तुम्ही फिजिकल ट्रेनिंग करू शकता. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने दिवसातनं एक तास स्वतःसाठी, व्यायामासाठी, शरीरासाठी काढलाच पाहिजे. महिला खरं ऍक्च्युली फिटनेसकडे जास्त लक्ष देत नाही, त्या निमित्ताने रेग्युलर प्रॅक्टिस करून हे करून खूप महिला मेहनत घेत आहेत. आणि छान, आम्हाला खूप छान वाटतं की महिलांसाठी स्पेशल मॅरेथॉन ठेवलेली आहे. प्रॅक्टिस आमची रोज असते, सकाळ संध्याकाळ. सकाळी 20 किलोमीटर, संध्याकाळी 5-10 किलोमीटर वर्कआउट असतो. आणि रेसला वेगळीच मजा असते. उत्तर प्रदेशचे 21वे मुख्यमंत्री म्हणून योगी